मी उत्तम अप्पा शिंदे, मी तसा प्रॉपर येवला तालुका मध्ये मुखेड गाव आहे तिथे प्रॉपर राहणारा। आता मी तिथे राहणारा आणि मी इगतपुरी मध्ये कसा आलो, जेव्हा मी येवला तालुक्यामध्ये राहत होतो आणि ज्या गावी आमच्या तिथे शेती करायचो आम्ही, पाण्याचा आम्हाला तुटवडा भासायचा आणि त्या हिशोबाने मग मी एक परिसर असं म्हणलं कुठं जिथं पाण्याचा प्रश्नच येणार नाही असा एक परिसर मी शोधायचा प्रयत्न केला। आणि इगतपुरीमध्ये आल्यानंतर मला जेव्हा पाणी, वातावरण आणि निसर्ग जेव्हा भरभरून दिसायला लागला, इथली लोकांची वस्ती, इथल्या लोकांचं राहणीमान, ह्या लोकांचं प्रेम, मी इथंच रमून राहिलेलो। जेव्हा तुमची एखादी वासरू आहे, गाय आहे, ते दूध देते आणि ते जे मी पिक्चरमध्ये कुठेतरी बघितलं असेल, आणि हे तर मला लाईव बघायला मिळतं आहे मला सगळं, इथे सकाळचे पक्षी असतील, याच्यात मला रमायला लागलो। मी म्हणलं आता आपल्याला याच्यातून अजून काहीतरी हे कुणातरी बाहेर लोकांना माहिती झाला पाहिजे, हा सगळा निसर्ग लोकांना माहिती झाला पाहिजे। या हिशोबाने माझे असेच एक दिवस आमचे मित्र कपिलजी सुराणा यांच्याशी झाली आणि त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आम्ही चर्चा करायचो। त्यांना पण निसर्गाबद्दल फार प्रेम, निसर्गाबद्दल फार काही गोष्टी आवडायच्या, मग त्यांना मी हा परिसर दाखवायला इकडे आणला। त्यांना बघून, त्यांनी बघून एकदम ते खुश होऊन गेले का, त्यार आपल्याला बाप्पा तुम्ही म्हटले तसाच परिसर आहे। आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केली, आप्पा यार आपल्याला काहीतरी करायचं आहे, आणि त्यांच्यामध्ये त्या गोष्टी मी बघितल्या। मग आम्ही एक ॲग्रो टुरिझम, त्यांनी त्यांचे कन्सेप्ट असे आणले की ॲग्रो टुरिझममध्ये आपण शेती करू। मग त्याच्यातून कल्पना सुचली की आपण सेंद्रिय शेती ही आपण केली गेली पाहिजे। मग बाकीचे अवजारांचा विषय मी बंद करून टाकला आणि त्याच्यानंतर बैल जोडी त्याच्यापासून मी शेतीचं उत्पन्न थोडंसं चालू केलं। बैलांना शेती ज्यावेळेस नांगरतात त्यावेळेस बैल ज्यावेळेस तो आऊत हाकत असतो त्यावेळेस त्याच्या ह्याच्यातून लाळ, त्याचं गोमूत्र वगैरे जे पडत असतं, त्याचा जो दम लागतो, त्याला जो हे करतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये ते जीवाणू जात असतं, तो ऑक्सिजन जमिनीला मिळत असतो आणि ती जमीन त्याप्रमाणे सुपीक बनायला लागते। आज तुम्ही पिकं बघतायत, एकाही याला आम्ही एकही औषध फवारणी नाही, अशा पद्धतीने आमचं सगळं हे चालू आहे। हे चालू केल्यानंतर आम्हाला एक वाचनामध्ये असं आलं की ॲग्रो याच्यामध्ये तुम्ही जर शेती केली तर तुम्हाला अजून काही गोष्टीची तुम्हाला मदत मिळेल, तुम्ही ते ॲग्रो टुरिझममध्ये ह्या गोष्टी कन्वर्ट करू शकता, तर लोकांना तुम्ही हा निसर्ग दाखवू शकता। मग त्या पद्धतीने आम्ही जेव्हा शेतीचे हे नियोजन चालू केले तर लोकं आमच्याकडे बघायला यायला लागले। जेव्हा लोकं बघायला यायला लागले मग मी त्यांना त्यांच्याकडनं भात रोपण असेल, बाकीच्या गोष्टी करायच्या असतील, मी त्यांच्याकडनं करून घ्यायला लागलो। त्यांना इतकं आवडायला लागलं का ते भात तुम्ही लावल्यानंतर, ते जेव्हा भात काढायचो आपण त्यावेळेस पण ते आमच्याकडे यायला लागले, कारण आम्हाला दाखवा का हे पीक कसं निघतं। लोकांना अजून ह्या पण गोष्टी माहीत नव्हता। त्याच्यानंतर ते लोकं शेती, आम्ही त्यांना शेती शिकवण्याचा प्रयत्न केला, ते लोकं शेती पण करायला लागले। ह्या याच्यातून आम्ही आता सेंद्रिय आणि ॲग्रो टुरिझमचं काही प्लॅनिंग चालू केले आहेत आणि त्या हिशोबाने आता आमचे पुढचे परिक्रम आहेत। आम्हाला इथं लोकांना दूध द्यायचं आहे, आम्हाला इथं विदाऊट केमिकलचे सगळ्या वनस्पती लोकांना, आम्हाला फ्रुट्स द्यायचे आहे, भाजीपाला द्यायचं आहे। आमचे स्वप्नच ते आहे का आम्हाला लोकांना जे नॅचरल जी ब्युटी आहे ते आम्हाला लोकांना प्रोव्हाइड करायचं आहे, असं आमचं स्वप्न आहे आणि आम्ही ते करतो। नमस्कार।